महाराष्ट्रात कधी नव्हे ती अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. जणू राग झटकून निकारा फुललाय, अंगार चेतलाय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने सत्ताधारी मंत्री, खासदार, आमदारांसह सर्वच राजकीय नेत्यांना उजळ माथ्यानं फिरणं मुश्किल झालंय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या ठिणगीचा वणवा झाला असून देता की जाता असा भीमप्रश्न सरकारपुढे ठाकला आहे. मराठा बांधव आरक्षणासाठी टाव फोडत असताना सरकार मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा विचार कसा करू शकते? मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा आरक्षणाचा हा प्रश्न सरकार कसा सोडवणार? मराठ्यांना आता आरक्षण देण्याशिवाय पर्यायच नाही हे स्पष्ट झाले असताना सरकार त्यातून कसा मार्ग काढणार? अजून तरी अपवाद वगळता शांततेत चाललेल्या या आंदोलनाला वेगळे वळ लागू नये म्हणून सरकार काय करणार आहे? अशा अनेक प्रश्नांचा वेध आपण आजच्या बोलबिंदाच्या भागामध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहत आहात बोलबिंदास. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आणि उभा महाराष्ट्र पेटून उठला. यापूर्वी शांततेत लाखोंचे मोर्चे निघाले, मात्र ते शांततेत निघाले म्हणून सरकारने वेळ काढूपणा करत न टिकणारे आरक्षण दिले का? असा प्रश्न मराठा बांधवांच्या मनात खदखदत आहे. योग्य आणि निपक्ष नेतृत्वाअभावी मराठा आरक्षणाचे आंदोलन एकवटले जात नव्हते. यापूर्वी अनेक राजकीय व्यक्तींच्या समावेशाची कमिटी, चर्चा आणि बैठकीत वेळ दौडत होती. अशावेळी गरज होती ते खडसावून आरक्षण मागत आरपारची लढाई करण्याची. नेमक्या याच वेळी मनोज जरांगे यांचे नेतृत्व उदयास आलं. त्याला कारण खुद्द सरकारच ठरलं. आंतरवाली सराटीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासह आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीहार झाला आणि उभा महाराष्ट्र पेटून उठला. लाठीमारानंतरही जिद्दीनं, निर्धारानं मनोज जरांगे या आपल्या मागणीवर ठाम राहिले. तोच ठामपणा मराठा बांधवांना भावला आणि सारा समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी एकवटला. राज्यकर्त्यांची पळताभोई थोडी झाली. राज्यकर्ते नमल्याने मराठा बांधवांमध्ये एक विश्वास निर्माण झाला. असे असूनही मनोज जरांगे यांनी संयमी भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांनी 30 दिवसांची मुदत मागितली तर त्यांनी 40 दिवसांची मुदत दिली. मात्र 40 दिवसात सरकार काहीही करू शकले नाही. या फसवणुकीने सारा मराठा समाज संतप्त झाला. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार केला. आता मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, सरकार जर आरक्षण देऊ शकत नव्हतं तर मुदत घेतलीच कशाला, असा संतप्त सवाल करत मराठा बांधव पेटून उठलाय. तेल लावत गेला पक्ष, आता आरक्षण हेच एकमेव लक्ष अशी घोषणा देत गावागावामध्ये सर्वपक्षीय पुढाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याआधी तोऱ्यात हारतुरे घेत गावागावात जाणारे आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांना आता चले जावच्या घोषणा ऐकाव्या लागत आहेत. लोक त्यांना अक्षरशः हकुलून लावत आहेत. त्यातही काही जणांनी अशा आमदार, खासदार, मंत्री किंवा राजकीय नेत्यांचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही लोक दणके देऊन बाहेर काढत आहेत. जो मराठा आरक्षणाच्या हिताचा विचार करेल तो कधीच राजकीय नेत्यांच्या दाड्यामिशा कुरवळणार नाही असा सज्जड इशारा दिला जात आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आमदार, खासदार, मंत्री आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना अक्षरशः तोंड लपवून फिरायची वेळ आली आहे. सच्चा मराठा कधी तोंडाला काळं फासेल ही भीती वाटू लागली आहे. एवढी भीती निर्माण करण्याइतपत ताकद या आंदोलनाची झाली आहे हे मात्र नक्की. सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार, मंत्री देखील आम्ही तुमच्याच बाजूचे म्हणून या आंदोलनात प्रवेश मिळवण्यासाठी आसुसले आहेत. आपल्या बगलबच्चामार्फत प्रयत्न करत आहेत. मात्र अशा नेत्यांनी मुंबईत जाऊन विशेष अधिवेशन होण्यासाठी प्रयत्न करावेत असा खणखणीत इशारा मनोज जरांगे यांनी देत आमदार, खासदार, मंत्री, राजकीय नेत्यांना आंदोलनापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. सर्व सत्ताधीश असल्याच्या ताटात वावरणाऱ्या राजकीय नेत्यांना एका सामान्य शेतकऱ्याचा सामान्य पोर असणाऱ्या मनोज जरांगे यांनी जेरी सांडले ते फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी. आजपर्यंत सर्व सत्ता भोगून मराठा बांधवांना केवळ झुलवत ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांबद्दल समाजामध्ये प्रचंड रोष आहे. या रोषाचा भडका उडण्याआधीच यातून मार्ग काढलाच पाहिजे. राज्यात ज्यांचे सरकार, त्यांचे राजकीय पिता दिल्लीच्या सत्तेत आहेत. मात्र उभा महाराष्ट्र पेटून उठला असताना दिल्लीश्वर पंतप्रधान महाराष्ट्रात येतात आणि मराठा आरक्षणाबद्दल चकार शब्द बोलत नाहीत ही बाब मराठा बांधवांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे. मराठा आरक्षण
आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। असली सत्ता काय चाटायची का? एक तरी बहादूर आमदार खासदारकीचा किंवा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन मराठ्यांसाठी सत्तेतून बाहेर का पडत नाही? ते दूर राहिलेच, उलट मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यात आपली वर्णी कशी लागेल यासाठी चेकाळलेले नेते, कोराडीचा दांडा गोतास काळ झाल्याची भावना मराठा बांधवामध्ये निर्माण झाली आहे। दिल्लीकरांच्या सावलीत सत्तेचे चाटण चाटणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी तातडीने लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यास दिल्लीकरांना भाग पाडावे। पंतप्रधान मोदी जर अचानकपणे संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही विषय जाहीर न करता विशेष अधिवेशन बोलवू शकतात, तर ज्या मराठ्यांनी एकेकाळी अटकेपार झेंडे फडकावत दिल्ली आपल्या टाचेखाली आणली त्या दिल्लीत मराठ्यांच्या या घनघोर विषयासाठी एक दिवसीय अधिवेशन का होऊ शकत नाही? तशी अधिवेशन घेण्याचे जाहीर केले तरी देखील मोठा दिलासा मिळून या आंदोलनाला दिशा मिळेल। ज्या पद्धतीने मध्यरात्री राष्ट्रपती राजवट उठवून पहाटेचा शपथविधी पार पाडण्यासाठी तडफड दाखवली जाते तीच तडफ संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यास राज्य सरकार दिल्लीला का भाग पाडत नाही? वॉशिंग मशीनमध्ये प्रवेश केला की ज्या लगबगीने घोटाळ्यांच्या फाईली बंद करत निकाली काढल्या जातात तीच लगबग मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यास का दाखवली जात नाही? मराठ्यांची लेकरं जीवाच्या आकांताने टाहू फोडतायत, दररोज कुठून ना कुठून मराठा बांधवांच्या आत्महत्याच्या बातम्या येत आहेत। अशा परिस्थितीत गेंड्याची कातडी पांघरून सरकार बसलं आहे का असा संतप्त सवाल मराठा बांधवांच्या मनात निर्माण झाला आहे। त्याच संतापाने महाराष्ट्र पेटून उठला आहे। या दगीतून वाचायचे असेल तर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलेच पाहिजे। स्वतःच्या सत्तेसाठी स्वतःची प्रतिमा संवर्धनासाठी कधीही काहीही शक्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी एवढे करावेच, तर आणि तरच मराठा बांधवांना आरक्षण देण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे हे सिद्ध होईल। अन्यथा त्यांना जावे लागेल, ते जाणं सुखासुखी नसेल तर अंगावरची कापडं काढून लोक घरी पाठवतील तेवढा उद्रेक मराठा बांधवांमध्ये ज्वालामुखीसारखा खदखदतो आहे हे मात्र नक्की। धन्यवाद। जय महाराष्ट्र।